विकास समाचार मध्ये आपले स्वागत राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रमातून कुपोषणाविषयी जनजागृती आरोहण संस्था डहाणू आणि एकात्मिक बालविकास विभाग डहाणू यांच्या संयुक्त विद्यमाने डहाणू तालुक्यातील ग्रामपंचायत रानशेत वदनामधील अंगणवाडी केंद्र वरखंडपाडा येथे दिनांक सोळा सप्टेंबर रोजी पोषण महाअभियान कार्यक्रमातून कुपोषणविषयी जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमात रानशेत वरखंडपाडा पाटीलपाडा आणि ओझरपाडा या तीन पाड्यातील गरोदर व स्तनदा माता किशोरी मुली आणि इतर पालकवर्ग यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता जगातील इतर देशांच्या तुलनेने भारतातील कुपोषणाचा विचार करता अतिशय दयनीय अवस्था आहे भारतातील प्रत्येक दुसरे मूल हे कुपोषणाने ग्रस्त आहेत एवढेच नसून कुमारी माता व इतर महिला यांमधील कुपोषण आणि क्षयरोग हे देखील महत्वाचे कारण आहे यासाठी केंद्र शासनाने दोन हजार साली राष्ट्रीय पोषण अभियान सुरू करून पूर्ण देशभरात एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर असे पूर्ण महिनाभर पोषणाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची सुरुवात केली याच कार्यक्रमाच्या माध्यमातून कुपोषण कमी करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर कोणकोणती पावले उचलली जावीत हे व्हिडिओच्या माध्यमातून समजवून सांग सांगताना सुरुवातीला धावताना लवकर थकणे शाळेत शिकविणावर लक्षण न लागणे सतत आजारी पडणे विसर पडणे असे शॉर्ट व्हिडिओ दाखवून कुपोषणाची लक्षणे समजून सांगितली त्यानंतर एकदा झाड सुकले की त्यानंतर काहीही केले तरी ते झाड जगू शकत नाही तसेच एकदा घडवलेले मळके बिघडले तर त्याचा आकार बदलू शकत नाही तसाच प्रक तशाच प्रकारे एकदा कुपोषण झाले की इच्छा असूनही त्या बाळाला पूर्णपणे बरे करू शकत नाही हे समजून सांगितलं आपण आपल्या गाव पातळीवर नुसती जनजागृतीच नाही तर आणखी काय काय करू शकतो त्यासाठी प्रत्येकाला शपथ किंवा प्रतिज्ञा घेणे गरजेचे आहे आणि फक्त प्रतिज्ञा करून चालणार नाही तर तशी स्वतःपासून कृती कशी करावी हे व्हिडिओद्वारे समजून घेत राष्ट्रीय पोषण अभियानातून आपण काय करावे तर महत्वाच्या पाच गोष्टी बाळाची पहिल्या हजार दिवसात डायरिया होण्याचे प्रमाण कमी करणे गरोदर व स्तनदा माता लहान बालके व वा किशोरवयीन मुली यांचा योग्य पोषण आहार रक्तशय कमी करण्यासाठी लोहयुक्त गोळ्यांचे सेवन स्वच्छ पिण्याचे पाणी आणि स्वच्छ पर्यावरण यावर वैयक्तिक व सामाजिक पातळीवर देखरेख व नियंत्रण करणे अति आवश्यक आहे त्याविषयी आपली कृती कशी असावी याविषयी प्रोजेक्टरवर व्हिडिओ दाखविण्यात आल्या त्याचप्रमाणे या ठिकाणी अंगणवाडी व वा आशा सेविकांनी आणि पालकांनी वेगवेगळ्या आणून त्यातील शरीरासाठी आवश्यक असणारे पोषक घटक व याविषयी कार्यकर्त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमात उपस्थित आरोहण संस्थेचे प्रकल्प अधिकारी सूर्यकांत गावित संस्थेचे कार्यकर्ते सोनाली माढा सुधीर घाटाळ तसेच अंगणवाडी सेविका रसुला घोडा आशा बोलाडा गुलाब भोईर आशा सेविका सुंदर सालकर आदी उपस्थित होत्या धन्यवाद